नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लास वाला या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी पेपर, विषय गणित भाग 1 व गणित भाग 2. आपला एकूण 40 गुणांचा पेपर असणार आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये बघायचा प्रश्न क्रमांक पहिला, एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर आपल्याला लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिलं बघायचं आहे, जर ए बरोबर कंसामध्ये 1, 3, 5, 7 आणि बी बरोबर 2, 3, 6, 8 असेल तर यामध्ये ए संच बी आपल्या इथे सांगायचा आहे. ठीक आहे, इथे बघायचं ऑप्शन क्रमांक ए 1 ते 8 पर्यंत, त्यानंतर ब 3, क मध्ये काही नाही आणि डमध्ये 2, 5 आणि 8. ठीक आहे, यानंतर यामध्ये 2 बघायचे, कर्णाची कोटी लिहा, तर इथे आपल्या कोटी लिहायची आहे. ठीक आहे, इथे बघायचं ऑप्शन क्रमांक 4 वर्गमुळात 10 आहे. ठीक आहे, इथे ए 4, ब 2, क 6 आणि ड 5. यानंतर 3 बघायचं आहे, खालील उपप्रश्न सोडवायचा आहे. यामध्ये बघायचं आहे, पहिलं 7 वर्गमुळामध्ये 3 अधिक 2 वर्गमुळामध्ये 3, तर बरोबर यांचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. यानंतर यामध्ये बघायचं आहे, 2 खालील संच यादी पद्धतीने इथे लिहायचे, त्यामध्ये 1 ते 20 मधील मूळ संख्याचा संच आपल्याला यादी पद्धतीने सांगायचा आहे. यामध्ये 3, जर बी बरोबर 2, 3, 4, 5, 6, 7 असेल, ठीक आहे, बी बरोबर 2, 3, 4, 5, 6, 7 असेल, तर एन यामध्ये बी किती आहे. यानंतर नेक्स्ट खालील कृती सोडवा. यामध्ये आपल्याला जी कृती देण्यात आलेली आहे ती कृती आपल्याला पूर्ण सोडवायची. ठीक आहे, 2 सांगितले, 2 पैकी फक्त आपल्या इथे 1 सोडवायचं आहे. त्यामध्ये पहिलं 7 वर्गमुळामध्ये 48 वजा वर्गमुळामध्ये 27 वजा वर्गमुळामध्ये 3 बरोबर 7 वर्गमुळामध्ये 16 गुणिले 3, तर इथे जे आपल्या कृतीचे रिक्त स्थान दिलेले ते रिक्त स्थाने आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे, पहिलं बघायचं 1, त्यानंतर बघायचं 2, त्यानंतर इथे 3 आणि इथे 4. तर अशाप्रमाणे यामध्ये आपले योग्य उत्तरं टाकायची आहेत. नेक्स्ट यामध्ये जे 2 आहेत त्या 2 आपण बघूया. बघायचं एन ए बरोबर 15, त्यानंतर कोण दिलेलं आहे 29, त्यानंतर एन संच बी बरोबर किती, तर 7 देण्यात आला, तर आपल्यामध्ये एन बी किती येईल ते आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे, इथे बघायचं रिक्त स्थान 1, 2, 3 आणि 4 आपल्या दर्शनात आलेले आहेत. यानंतर यामध्ये खालील उपप्रश्न सोडवायचे आहेत, कोणते यामध्ये 2 लिहायचे. त्यामधील पहिलं बघायचं आहे, खालीलपैकी कोणते संत शांत व कोणते संत अनंत आहेत ते आपल्या इथे सांगायचं आहे. त्यामध्ये पहिला संच जो आहे त्यामध्ये ए बरोबर संच एक्सचे एक्स घटक अशा इथे काय, तर 10 पेक्षा लहान आहे. ठीक आहे, ही नैसर्गिक संख्या आहे. यामध्ये 2 पूर्ण संख्यांचा संच, तर यापैकी संत शांत संच आणि अनंत संच आपल्याला इथे सांगायचा आहे. यानंतर 2 समोरील परिमेय संख्या दशांश रूपात लिहायची आहे, 2/11. 3 समोरील कर्णींचे सोपे रूप द्यायचे, इथे बघायचं वर्गमुळामध्ये 50 आणि वर्गमुळामध्ये 98 यांचे काय, तर आपल्याला सोपे रूप सांगायचं आहे. यानंतर खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे, त्यामधील पहिलं खालील कृती पूर्ण करायची आहेत, वर्गमुळामध्ये 50 गुणिले 18, इथे बघायचं आपल्या इथे आकृती इथे पूर्ण करायची आहे. यानंतर 2 खालील वेन आकृतीवरील पुढील संच लिहायचे आहेत, ही जी आपल्याला वेन आकृती दर्शवत आलेली आहे त्यानुसार आपल्याला इथे पुढील संच सांगायचे आहेत. यानंतर 3 खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहायचे, त्यामध्ये ए बी आणि सी. ठीक आहे, तर गुणधर्म पद्धतीने आपल्याला इथे लिहायचे आहेत. त्यानंतर खालील उपप्रश्न सोडवायचे, त्यामध्ये कोणताही 1 सोडवायचं आहे दोघींपैकी. त्यामध्ये पहिलं छेदाचे परिमेयकरण करायचे, त्यामध्ये 1/(5)-3, तर त्यांचे काय करायचे, आपलं परिमेयकरण करायचे आहेत. यानंतर यामध्ये 2 बघायचं आहे, एका वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा किंवा कॉफी दोन्ही प्रकारचे पेय घेतात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल ते आपल्याला इथे सांगायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवीन व्हिडिओंसाठी.